नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे स्वप्न पोलीस भरती या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण फिफा अंडर 20 पुरुष वर्ल्ड कप 2023 या टॉपिकवरील प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे, सर्व प्रश्न वहीमध्ये लिहित चला, कारण परीक्षेच्या दृष्टीने एक एक प्रश्न महत्त्वाचा असल्याने कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो. चला तर प्रश्नाला आपण सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, 2023 मध्ये फिफा अंडर 20 पुरुष वर्ल्ड कप 2023 चे कितवे संकरण पार पडले? आंसर आहे पर्याय क्रमांक 2, 23वे संकरण पार पडले आहे 2023 मध्ये फिफा अंडर 20 चे. यानंतरचा प्रश्न दुसरा, फिफा अंडर 20 वर्ल्ड कप 2023 चे आयोजन कोठे करण्यात आले होते? याचा करेक्ट आंसर आहे पर्याय क्रमांक 3, अर्जेंटिना येथे 2023 चे आयोजन करण्यात आले होते. आता हे आयोजन 20 मे ते 21 जून या दरम्यान मध्ये पार पडले आहे आणि 4 ठिकाणी हे आयोजन झाले आहे, ला प्लाटा, मेंडोजा, सेंट जुआन आणि डेल एस्टोरे. हे 4 ठिकाणे आहेत जेथे फिफा अंडर 20 पार पडले आहेत. पुढील प्रश्न तिसरा, 23वे फिफा अंडर 20 वर्ल्ड कप 2023चा किताब कोणत्या देशाने जिंकला आहे? याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, अरुग्वे. हा पहिला देश आहे, त्याने इटलीला हरून 1-0 हरून आपला पहिला किताब जिंकला आहे. विजेता देश अरुग्वे, उपविजेता देश इटली आणि तिसऱ्या स्थानावरती कोणता देश आहे? तर इस्रायल. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 4, फिफा अंडर 20 वर्ल्ड कप 2023 मध्ये सर्वश्रेष्ठ खेळाडूचा अवॉर्ड कोणाला मिळाला आहे? याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक ए, सेसरे कासादेई. हे सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून 2023 मध्ये यांची निवड झाली आहे. यांनी सर्वाधिक गोल केले आहे, म्हणजे एकूण 7 गोल यांनी केले आहे. हे जे खेळाडू आहेत ते इटली या देशाचे आहे आणि यांना गोल्डन बूट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. यानंतर प्रश्न पाचवा, फेअर प्ले अवॉर्ड 2023चा फिफा अंडर 20 वर्ल्ड कप मध्ये कोणाला देण्यात आला आहे? तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक ए, संयुक्त राष्ट्र अमेरिका. आता फेअर प्ले अवॉर्ड हा जो आहे तो कोणत्या देशाला दिला जातो? ज्या देशाचे खेळाडू उत्कृष्ट प्रकारे खेळाचे नियम व्यवस्थित प्रकारे पार पाडून पूर्ण त्यांची गेम जी आहे ती फिनिश करतात, त्यांच्यासाठी हा फ्लेअर पे अवॉर्ड दिला जातो. तर 2023चा हा अमेरिकेला देण्यात आलेला आहे अवॉर्ड, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न पाहतोय आपण सहावा, फिफा अंडर 20 पुरुष वर्ल्ड कप 2019चे 22वे संकरण आयोजित झाले होते, तर ते कोठे झाले होते? आन्सर आहे पर्याय क्रमांक 3, पोलँड येथे. 2019चे कोठे पार पडले? पोलँड येथे. आणि 2023चे कोठे? तर अर्जेंटिना येथे. पुढील प्रश्न क्रमांक 7, फिफा अंडर 20 पुरुष वर्ल्ड कप 2019चा किताब कोणत्या टीमने जिंकला होता? तर 2019 मध्ये युक्रेन या टीमने फिफा अंडर 20 जिंकला होता. आता युक्रेन ही पहिल्यांदा जिंकली होती 2019 मध्ये. रनर अप टीम आहे दक्षिण कोरिया. सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे एरलिंग हॅलंड, ज्यांनी 9 गोल केले आहेत. त्यानंतर सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे ली कॉंग इन, जो दक्षिण कोरियाचा खेळाडू आहे. त्याखाली सर्वोत्कृष्ट गोलकीपर कोण आहे? एंट्री लुलिन, जो युक्रेनचा खेळाडू आहे. आणि 2019 मध्ये फेअर प्ले अवॉर्ड कोणत्या देशाला मिळाला आहे? तर जपान या देशाला मिळाला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर्सचा अभ्यास करत असताना कोणताही करंटचा टॉपिक असेल तर त्याच्या करंट माहिती असणं गरजेचे आहे. पास्ट आणि येणारी फ्युचर स्पर्धा कोठे होणार आहे, ह्या तिन्ही पॉईंट लक्षात ठेवायचा आणि त्यानुसार अभ्यास करायचा. म्हणजे परीक्षेला त्या मुद्द्याच्या वरती कोणता जरी प्रश्न आला तरी सुद्धा त्याचा आन्सर तुम्हाला आलं पाहिजे आणि तुमचा तिथे मार्क गेला नाही पाहिजे. तर हे इथं पॉईंट लक्षात ठेवा, पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. पुढील प्रश्न क्रमांक 8, पुरुष फिफा अंडर 20 वर्ल्ड कपची सुरुवात कधी झाली आहे? तर 1977 मध्ये झाली आहे. आणि सर्वात प्रथम कोणत्या ठिकाणी फिफा अंडर 20 पार पडली आहे? तर टुनिशिया या ठिकाणी.
यानंतरचा प्रश्न क्रमांक 9 पाहतोय आपण. पहिला फिफा अंडर 20 वर्ल्ड कप किताब कोणत्या देशाने जिंकला होता? तर याचा आन्सर काय आहे? पर्याय क्रमांक 4 सोव्हिएत युनियन 1977 जिंकला होता हा किताब त्यांनी. आणि उपविजेता टीम कोणती होती? तर मेक्सिको. यानंतरचा 10 प्रश्न, महिला फिफा अंडर 20 वर्ल्ड कप 2022 कोणत्या देशाने जिंकला आहे? तर आन्सर आहे पर्याय क्रमांक ए स्पेन. विजेता टीम आहे स्पेन, उपविजेता टीम आहे जपान. आयोजन कोठे केले होते? तर कोस्टा रिका इथे. आणि फिफा अंडर 20 महिला वर्ल्ड कपची सुरुवात कधी झाली आहे? तर 2002 पासून. हा सुद्धा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा आहे. चला तर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 11 प्रश्न, पुरुष फिफा अंडर 20 वर्ल्ड कप 2022 कोणत्या देशाने जिंकला? तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 अर्जेंटिना या देशाने. विजेता टीम आहे अर्जेंटिना, उपविजेता टीम आहे फ्रान्स. आयोजन कोठे झाले होते? तर कतार या ठिकाणी 20 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर 2022 या दरम्यानमध्ये. सर्वश्रेष्ठ खेळाडू कोण आहे? लिओनेल मेसी जो अर्जेंटिनाचा खेळाडू आहे. सर्वश्रेष्ठ गोलकीपर मोर्टिनेज जो अर्जेंटिनाचा खेळाडू आहे. फेअर प्ले अवॉर्ड इंग्लंडला मिळाला आहे 2022. आणि पुरुष फिफा वर्ल्ड कप 2026 कोठे होणार आहे? तर कॅनडा, मेक्सिको आणि संयुक्त राष्ट्र अमेरिका या ठिकाणी होणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 12, महिला फिफा वर्ल्ड कप 2023 आयोजन कोठे होणार आहे? तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँड या ठिकाणी. आता हे कधी होणार आहे? तर 20 जुलैपासून ते 20 ऑगस्ट 2023 या दरम्यानमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या ठिकाणी महिला फिफा वर्ल्ड कप 2023 पार पडणार आहेत. यापुढे आपण या व्हिडिओमध्ये शेवटचा प्रश्न पाहणार आहोत, प्रश्न क्रमांक 13, वर्तमानमध्ये फिफा अंडर 20 वर्ल्ड कपचे अध्यक्ष कोण आहेत? आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 जियानी इन्फोटिनो. अध्यक्ष आहे जियानी, राष्ट्रीयता आहे स्वित्झर्लंड. त्यानंतर फिफाचा फुल फॉर्म काय आहे? फेडरेशन इंटरनॅशनल द फुटबॉल असोसिएशन. स्थापना झालेली आहे 21 मे 1904 रोजी पॅरिस आणि फ्रान्स या ठिकाणी. त्यानंतर त्याचे मुख्यालय आहे स्वित्झर्लंड. तर अशा प्रकारे आपण फिफा अंडर 20 पुरुष वर्ल्ड कप यावरती प्रश्न पाहिलेले आहेत आणि त्याच्या रिलेटेड जे IMP पॉईंट होते ते सुद्धा मी तुम्हाला इथे सांगितलेले आहेत. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.